नमस्कार, अलंकार तबला क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, पहिल्या भागात आपण डग्याच्या आणि तबल्याच्या भागांची नावं पाहिली, ते कशापासून बनतात हे पाहिलं. दुसऱ्या भागात आपण घे घे पित्त आणि के के या रियाज बोलांचा अभ्यास केला, ती कशी वाजतात ही पाहिलं. आजच्या या भागात हा एक वेगळाच भाग असेल. हा खूपदा यूट्यूबर खूप साऱ्या ठिकाणी मी पाहिला आहे की तो खूप रेअर आहे. तो म्हणजे हाताच्या बोटांची नावं, हा एक रेअर भाग आहे. दुसरा, टा आणि नाव ही वाचवण्याची परफेक्ट पद्धत किंवा हात कसा ठेवला पाहिजे, म्हणजे तो सोप्यातल्या सोप्या पद्धतीने टा आणि ना तुमच्या हातातून चांगल्यात चांगलं कसा निघेल हे आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, प्रथम हा व्हिडिओ पाहत असाल, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुमच्या ज्या काही तुम्हाला प्रश्न पडले आहेत तबल्यासंबंधी, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला निश्चितच करा. चल, खूपदा आपण पाहतो की तबला वादक सांगतात की अंगुष्ठ हा नेहमी गजऱ्यावर असावा, तर्जनीने ता आणि ना वाजवावा, मध्यमाने ती वाजवावा, ट वाजवावा तर्जनीने. तर हे आपल्याला खूपदा कळत नाही की खूप सारे स्टुडंट यामुळे कन्फ्यूज असतात की नक्की परीक्षेत पण विचारला जातो, खूपदा परीक्षक एक जनरल नॉलेज म्हणून विचारतात की हाताच्या बोटांची नावं सांगा, लक्षात येत नाही. तर त्यासाठी आज आपण पाहणार आहोत हातांच्या बोटांची नावं. खाली एक पट्टी येत असेल, त्यावर मी ही नावं सांगणारच आहे, लिहिणारच आहे, ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये देखील लिहून घ्यायची. तर पहिला, अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठा. पुन्हा एकदा सांगतो, अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठ ही तबल्याची किंवा तबल्याच्या भाषेत म्हणूया किंवा आपण शास्त्रोक्त पद्धतीने म्हणूया तर ही या बोटांची नावं आहेत. पुन्हा एकदा, अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठ. ओके, ही झाली बोटांची नावं. पुढचा लेसन आपला आहे पहिला वर्ण. आजचा आपला पहिला वर्ण आहे ता आणि ना. ओके, पहिला वर्ण आहे ता आणि ना. तो वाजवताना हात तुम्ही असा आधी स्ट्रेट ठेवायचा आहे, तो व्यवस्थितरित्या मागे हलायचा आहे, हात अशा पद्धतीने ठेवायचा आहे. कनिष्ठा आणि अनामिका, अनामिका ही शाईच्या किनारीवर लावलेली हवी, मध्यमा ही हवेत असावी, तर्जनी इथं चाटेवर आणि अंगुष्ठ गजऱ्याला. अंगुष्ठ गजऱ्याला ठेवण्याचं कारण की ते तुमच्या या तर्जनीला जम करण्यास, म्हणजे टच आणि जम, म्हणजे कसा, हा ही आस ना खूपदा महत्त्वाचा आहे, कारण की खूपदा लोक ता वाजवताना तो बंद वाजवतात. बंद नाही, आपल्याला खुल्या वाजवायचा. तर ता, दुसरा वर्ण आहे ना, ही एकाच ठिकाणी वाजतात. ता ना, पुन्हा एकदा ता ना, ता ना, ता आणि ना तुमचा परफेक्ट आला. पुढचा लेसन, ता ना ती, ता ना ती, ह्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. प्रथम ता आणि ना हा परफेक्ट आला पाहिजे. खूपदा स्टुडंटची कंप्लीट असते, सर आमचा ता आणि ना याचा आवाजच येत नाही आलं तरी चालेल, पण तुम्हाला तो टच आणि जम या हातांमध्ये, या नसांमध्ये जोपर्यंत ताकद येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो परफेक्ट रीतीने टच आणि जम या पद्धतीनेच वाजवायचा आहे. ता ना, ओके, ता ना ती, ता ना ती पद्धत. कनिष्ठा शाईच्या थोडं मागे, अनामिका शाईच्या किनारीवर, मध्यमा हवेत, तर्जनी चाटेवर, अंगुष्ठ गजऱ्यावर आणि मग ता ना, ता ना ती. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा बोल आहे, असे हे वर्ण आहेत. तुम्ही याचा निश्चितचपणे अभ्यास करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते नक्की निश्चितच मला कमेंट करा, मी 100% ते सोडवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला
आजचा हा व्हिडिओ आजचा हा युनिक लेसन तुम्हाला निश्चितच पण आवडला असेल. घरी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.